सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः सर्वांना सप्रेम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रवेश आपल्या महाविद्यालयामध्ये अर्थातच स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला विज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये तुमचं प्रथमच वर्ष असल्यामुळं या अगोदर आपण उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक लेवलला मराठी भाषा हे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाच्या स्तरावर अभ्यासलेलं असे त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर प्रथमता आपण दुसऱ्या चौथ्या पाचव्या वर्गामध्ये असताना बालभारती नावाचं पुस्तक आपण अभ्यासलं त्यानंतर पाच ते आठ किंवा विद्यालयीन स्तरावर माध्यमिक स्तरावर आपण कुमार भारती म्हणून मराठी अभ्यासक्रमाचं पुस्तक अभ्यासलं कारण आपण वयाप्रमाणं वर्गाप्रमाणे जे काही अभ्यासक्रमाचे गट पडलेले आहेत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उदाहरणार्थ प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालय किंवा डिग्री लेवल कवले ज आपण ज्याला असं म्हणतो त्याचप्रमाणे आपण बालभारती कुमार भारती आणि त्यानंतर आपण कुम कौमारी अवस्थेतून युवक या घटकाकडे ज्यावेळेस आपला सर्वांगीण शारीरिक भावनिक मानसिक विकास होतो त्याचप्रमाणे अभ्यासक्रमसुद्धा बदलत असतो आणि तो अभ्यासक्रम आपल्या वयाशी मानसिकतेशी आणि पात्रतेशी एस एस सी असेल एच एस सी असेल बी ए असेल एम ए असेल वगैरे वगैरे त्या पद्धतीने तो निगडीत असतो आणि तोच अभ्यासक्रम आपणाला सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अर्थातच ब्रिज कोर्स या घटकाखाली किंवा त्या माध्यमातून आपण आज त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आजची ताशिका किंवा आजचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आज आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामध्ये युवक भारती युवक भारतीनंतरचा जो टप्पा येतो तो, तो हा खरं तर आपल्या शेतूच्या माध्यमातून आपण जसं पायऱ्या चढतो जिन्यावर वर जात असताना एका पायरीवरून दुसऱ्या पायरीकडे दुसऱ्या पायरीकडून तिसऱ्या पायरीकडे असं जात असतो त्यामुळं भारती कुमार भारती युवक भारती आणि मग ज्यावेळेस आपण कॉलेज माध्यम म्हणजे उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये किंवा उच्च कि नंतर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो त्याला डिग्री कॉलेज असं म्हणतात किंवा विद्यापीठीय पदवी स्तरावर ज्यावेळेस आपण अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतो प्रवेश घेतो आणि त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस मात्र पूर्वीच्या काही आपण आता तीन अवस्था पाहिल्या त्या तीन अवस्था नसतात तर प्रामुख्याने आ, मग वैखरी असेल किंवा मृतगंध असेल संवाद भाग असतील किंवा पुस्तकाच्या एकंदरीत संक्षिप्त रूपानं त्या अभ्यासक्रमाच्या मराठी पुस्तकाला नियोजित असं नाव दिलेलं असतं त्यामध्ये अनेक अर्थानं त्यामध्ये काही घटक असतात जसं बालभारतीमध्ये योग भारतीमध्ये कुमार भारतीमध्ये आपण काही कमी प्रमाणात घटक अभ्यासतो जसं गद्य पद्य किंवा पद्याच्या अनुषंगाने किंवा गद्याच्या अनुषंगाने आलेलं व्याकरण परंतु आपण ज्या वेळेस पदवी स्तरावर अभ्यास करतो पदवीस्तराच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करतो आणि तो अभ्यासाला विषय घेतो त्यावेळेस निश्चितच आपणाला असं लक्षात येतं की गद्यपद्येच नसून त्याही पुढे पदवी स्तरावर आपल्याला काही नव्याने घटक अभ्यासावे लागतात त्याचाच अर्थ तीच भूमिका किंवा तेच उद्देश म्हणजेच ब्रिज कोर्स या माध्यमातून आपल्याला ते समजून घेता येतं अर्थात सेतू अभ्यासक्रम आणि मग सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण आज आपण बारावी एच एस सी पदवी मिळवल्यानंतर बी ए बॅचलर ऑफ आर्ट पदवी या अभ्यासक्रमाकडे पदार्पण करत असताना निश्चितच आपल्याला आज रोजी विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये ज्या पुस्तकाचं नाव समाविष्ट केलेलं आहे किंवा जी मराठी कंपल्सरी आवश्यक जी काही पुस्तकाच्या अभ्यासक्रमाचं जे नाव दिलेलं आहे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाचं त्या पुस्तकाचं मराठी आवश्यक विषयाचं नाव आहे मृदगंध मग एक भाग असेल दोन भाग असेल जे जे आपण जसं अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करू किंवा पुढे जाऊ त्याचप्रमाणे त्याचं समायोजन या ठिकाणी केलेलं असतं आता मृतगंध भाग एक मध्ये जसं आपण योग भारतीमध्ये कुमार भारतीमध्ये पाहिलं गद्य आणि पद्य आणि त्या पाठाच्या अनुषंगाने आलेलं व्याकरण त्याचप्रमाणे आपण मृदगंध या पुस्तकामध्ये मराठी आवश्यक या विषयाचा अभ्यास करत असताना विद्यापीठाच्या नियमानुसार किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या घालून का काही आराखड्यानुसार आपल्याला या ठिकाणी आज आपण अभ्यास करणार आहोत तो अभ्यासक्रम असा आहे की या अभ्यासक्रमामध्ये मृतगंध या पुस्तकामध्ये चार घटकांचा प्रामुख्याने समावेश असतो जो पूर्वीच्या बारावीच्या अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता आणि तो बी ए स्तरावरच्या पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्यामधला पहिला घटक असा आहे की विभाग एक वैचारिक बारावी लेवलला दहावी लेवलला हायस्कूल लेवलला ज्युनियर लेवलला उच्च माध्यमिक लेवललाही वैचारिक पाठ असतात परंतु असे वेगळे करून त्याची काही आपल्याला अभ्यासक्रम करण्याची आवश्यकता नसतं परंतु पदवी स्तरावर मात्र वैचारिक पाठ कोणते ललित पाठ कोणते अभंग कोणते संतवाणी कोणती किंवा कविता कोणत्या किंवा त्या घटकानुसार उपयोजित मराठी कोणती अशा वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासक्रमा लागतो अभ्यासक्रम करावा लागतो त्यासाठी आपणाला प्रामुख्याने चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक वैचारिक घटक दोन ललित तीन काव्य आणि चार उपयोजित मराठी अशा चार घटकाचा एकाच पुस्तकामध्ये आपणाला अभ्यासक्रम करायचा आहे याचा अर्थ आपल्या पदवी स्तरावर अभ्यासक्रमाची सखोलता एक व्यापकता एक संशोधन निश्चितच त्या पुस्तकाच्या पाठीमागे आहे आणि मग आपण एकाच वेळेस जे बारावीला अभ्यास लोणं जे दहावीला अभ्यासले नाही ते आपल्याला बी ए स्तरावर आपल्याला अभ्यास देतं उदाहरणार्थ वैचारिक पाठ कशाला म्हणायचं ललित पाठ कशाला म्हणायचं आणि कविता कशाला म्हणायच्या कवितेमधले अभंग हा प्रकार काय आहे अभंगवाणी ज्याला आपण म्हणतो आणि कवींच्या कविता ज्या काय आहेत ते तो प्रकार काय आहे आणि उपयोजित मराठी काय हा एक तिसरा प्रकार काय आहे हे निश्चितच आपण जाणून घेतलं तर आपल्याला पदवीस्तरावर मराठी आवश्यक या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो तो कशा पद्धतीनं पूर्ण करावा त्याचा काय आराखडा असतो त्याची काय बांधणी असतं या सर्वांचा विचार आपणाला या सेतू अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये ब्रिज कोर्स या अनुषंगाने या ठिकाणी करायचं आहे आणि मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की बारावीच्या माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ लेवलचा अभ्यासक्रम असा वरिष्ठ स्तर म्हणजे पदवी स्तरावर ज्यावेळेस अभ्यास आपण करतो त्यावेळेस निश्चितच अभ्यासक्रमाच्या बांधणीमध्ये आपणाला फरक जाणवतो तो, तो यासाठी फरक जाणवतो की आपली दृष्टी ही व्यापक बनावी व्यापक संशोधन आपल्या हाती यावं वैचारिकमध्ये काय रुची असतं वैचारिकमध्ये काय लिहिलेलं असतं ललितमध्ये कशाचं वर्णन असतं ललित नेमकं काय ललित साहित्य म्हणजे काय काव्य म्हणजे काय काव्यामधील अभंग म्हणजे काय या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत म्हणून वैचारिक या घटकामध्ये एखाद्या महापुरुषावर लिहिलेल्या पाठाचं त्यांच्या तत्वाचं चरित्राचं वर्णन वैचारिकरित्या विद्यार्थ्यांना सांगणे म्हणजेच वैचारिक पाठ अभ्यासणे होय त्यानंतर ललित विभाग ब मधून काय काही ललित साहित्य असतं ललित या शब्दाचा अर्थ लालित्य लालित्य या शब्दाचा अर्थ सुंदरता आणि सुंदरता ही वैचारिकतेपेक्षा वेगळी कशी असतं आणि म्हणून यामध्ये साधारणतः दोन प्रकार पडतात जो विज्ञान शाखेमध्ये ललित इतर साहित्य असतं आणि कला शाखेमध्ये ललित साहित्य असतं असा जो फरक आहे तो फरक विद्यार्थ्यांच्या नेमका लक्षात यावा यासाठी या अभ्यासक्रमाची या बांधणी विद्यार्थी मित्रांनो निश्चितच केलेली असतं त्या पलीकडे आपण असं लक्षात घेतं असं लक्षात येतं की विभाग क कविता त्याला आपण काव्य विभाग असं म्हणू शकतो काव्यघटक असं म्हणू शकतो त्यामध्ये जसं पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे एस एस सी आणि एच एस सी या मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला संतवाणीच्या काही कविता होत्याच नव्हत्या असं नव्हे परंतु त्याची व्यापकता ही साध्या पद्धतीन होती आणि पदवीस्तरावर मात्र त्याची खोली त्याच्या विचाराची खोली त्याची ध्येय उद्दिष्टे स्वरूप संशोधन या गोष्टीकडे आपला निश्चितच कल वाढलेला दिसेल म्हणून पूर्वीची संतवाणी आणि आताची संतवाणी यामध्ये थोडासा आपणाला फरक जाणवेल म्हणून काव्यामध्ये हा एक नवीन प्रकार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे मग पुढे चालून काही अभ्यासक्रमामध्ये गझल येतील काही कविता येतील काही संतवाणी येतील अशा वेगवेगळ्या घटकातून त्या गोष्टीचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी करायचा असतो म्हणून संतवाणीमध्ये संताचे विचार संताचे अभंग आणि प्राचीन साहित्याचा काही थोडाफार अंतर्भाव त्यामध्ये असतो आणि काव्यामध्ये मात्र कवीने लिहिलेल्या वे मता वेगवेगळ्या मताच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या वेगवेगळ्या पातळीवर मांडलेल्या कविता आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासता येतात म्हणून आपण या पदवीस्तरावर या चार घटकाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे त्यामधील शेवटचा घटक आहे उपयोजित मराठी पूर्वी व्याकरणा अभ्यासक्रमासाठी असायचे एच एस सी लेवलला किंवा एस एस सी लेवलला परंतु आज रोजी व्याकरणाच्याही पलीकडे अभ्यासक्रम काळानुसार बदलत असतो काळाच्या काही अनखुणा काळाच्या काही बदल त्यात आपण स्वीकारत असतो त्या अनुषंगाने उपयोजित मराठी याचाच अर्थ आपल्या उपयोगात येणारी भाषा आपण जी भाषा शिकतो जी भाषा आपण शि आपल्याला शिकवली जातो त्याचा जीवनामध्ये काय उपयोग आहे ती कशा पद्धतीनं शिकवली जावे कशा पद्धतीनं तिचे उच्चार असावे कशा पद्धतीनं ती बोलल्या जावी अशा काही बंधनात्मक काही ज्या काही नियम असतात जे काही घटक असतात ते घटक म्हणजेच व्याकरणाच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी जाणवत राहतात म्हणून उपयोजित मराठी हा त्यामधला चौथा भाग आहे त्यामध्ये शुद्धलेखन असतं जसं एच एस सी आणि सी लेवलला काही व्याकरणाचा भाग असतो जसं वाक्य वाक्याचे वाक्या प्रकार संयुक्त वाक्य स्वर व्यंजने समास विग्रह वगैरे वगैरे त्याचप्रमाणे शुद्धलेखन आणि लेखन विभाग आणि मुद्रित कला शोधित अशा वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास आपल्याला पदवीस्तरावर मृतगंध या पुस्तकाच्या अनुषंगाने करता येईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की अभ सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपणाला निश्चितच अभ्यासक्रमाच्या बालभारतीच्या युवक भारतीच्या प्रौढ भारतीच्या भारती सर्व वयाच्या सरासरीनुसार अभ्यासक्रम कसा बदलत जातो त्याच्या नावामध्ये विशेष करून काय दडलेलं आहे संशोधन असेल मर्म असेल सारांश असेल एक तीर्थिवंश चतुर्थांती भाग असेल हे आपणाला समजतं आणि म्हणून मी अशी अपेक्षा करतो की एच एस सी आणि एस एस सी आणि एच एस सी यामधल्या अभ्यासाचा दुवा साधून एक समन्वय साधून सेतू अभ्यासक्रमाच्या आप माध्यमातून आपण बी ए भाग एक या निश्चित ठरलेल्या पाठ्यपुस्तकानुसार आपणच्या चारही घटकाचा अभ्यास सविस्तरपणे बघितलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी पुनर्शा हा जो बदल आहे तो नीट समजून घ्यावा त्यातला फरक लक्षात घ्यावा आणि तो फरक लक्षात घेतल्यानंतर निश्चितच आपणाला ते सविस्तरपणे त्याची जाणीव होतं ते, हो ते कळतं या ठिकाणी आपण थांबूया सर्व अभ्यासक्रमातील घटक तुमच्या लक्षात आला असेल त्या समजून थोडासा त्याचा अभ्यास करून आपण ते घटक लक्षात घ्यावे या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद